हे बालपण कसं होतं आणि त्याच्यातली आव्हानं काय होती शिक्षण अगदी मुक्तपणे गप्पा मार माझं बालपण खानदेशात एका छोट्याशा गावात गेलं ताडे म्हणून हजार लोकवस्तीचं गाव बेताची शेती असल्यामुळे आमचं नेहमी अडचणीचं सदा सर्वदा आमचं कुटुंब होतं शाळेत मी खूपच उन्हाळ आणि आगाऊ ज्याला म्हणतात तशा प्रकारचा मी मुलगा होतो अभ्यासात कसे काय होतात तुम्ही अभ्यासात मी खूपच ढन होतो अभ्यासात म्हणजे बऱ्यापैकी होतो मी कधी अभ्यास करायचो नाही पण जे काय शिकवलं जायचं तेवढंच डोक्यामध्ये ठेवायचो आणि तेवढ्यावरच माझं भागायचं दहावीमध्ये म्हणजे डिस्टिंक्शन वगैरे मला मिळालं होतं पण खूप काही अभ्यास त्यावेळेला मी केला बरं पण त्याच्यानंतर मला वाटलं की आता पुढे जायचं म्हटल्यावर काहीतरी तुला करावं लागेल म्हणजे तो एक पॉईंट आला जिथे की मला वाटलं की आपली दुसरी काही आयडेंटिटी नाही बरं गरीबाच्या घराचा मुलगा म्हटल्यावर वन्स यू आर पुअर यू आर पॉवरलेस यू आर यु नो व्हलनरेबल फॉर एव्हरीथिंग आणि त्याच्यामुळे मग पुढे यायचं असेल तर एकच मार्ग फक्त अभ्यास आणि शिक्षण अभ्यास न म्हणता शिक्षण ज्या वेळेला ही आतमध्ये स्फूर्ती निर्माण झाली त्यावेळेला वास्तवामधल्या अडचणी वाढल्या होत्या आणि निश्चित वाढल्या होत्या त्याच्याबद्दल सांगा निश्चित वाढल्या होत्या कारण लहान असताना म्हणजे शेतीचं जेमतेम उत्पन्न आणि आमची मोलमजुरी म्हणजे मी पाव वगैरे विकायचो गावामध्ये एरंडोलून पाव घेऊन यायचो सकाळी पाव विकायचो तर ग्रॅज्युएशन करत असताना माझं कामाचं स्वरूप बदललं जसं ग्रॅज्युएशनमध्ये मी ट्युशन घ्यायचो पार्ट टाईम छोटे छोटे जॉब करायचो त्याच्यानंतर घरी आल्यावर सुट्ट्यांमध्ये गावात जे काम मिळेल तर ते सर्व काम मी करायचो बर म्हणजे घरी आल्यावरती जे सुट्ट्यांमधलं काम असायचं ते शारीरिक निश्चित शारीरिक असायचं बरोबर आणि तिथं विद्यार्थी म्हणून करायचं काम बौद्धिक निश्चित सर्वसाधारणपणे बौद्धिक कामाची सवय झाल्यावरती शारीरिक काम हे कमी प्रतीचं वाटायला लागतं असं तसं माझ्या मनात कधी आलं नाही इनफॅक्ट म्हणजे कामाबद्दल नेहमी मला खूप चांगलं वाटायचं की आपण काम करतोय आपल्या कुटुंबाला मदत करतोय आणि त्याच्यामुळे कुटुंबाला फायदा होतोय माझा जे काही छोटे छोटे एक्सपेंडिचर्स होते ते कामामधून यायचे त्यामुळे त्याची कधी मला लाज वाटली नाही किंवा त्याच्याकडे बघण्याची दृष्टी कधी माझी बदलली नाही बरोबर आणि मी मॅच्युअर होत गेलो मला खूप छान वाटतं की मला त्या परिस्थितीमधून मी गेलो म्हणजे आज आय दॅट आय वॉज ब्लेस दॅट आय कुड यू नो बॉर्न इन सच अ फॅमिली बरोबर बरोबर आय कॅन हॅव एक्सपिरियन्स ऑफ ऑल काइंड ऑफ लाईफ तुम्ही मास्टर्स केलं मग हे यू पी एस सी कडे <coughs> आपण जावं हा विचार कधी आला यू पी एस सी बेसिकली मला वाटतं की असं ॲटोमॅटिक ते जनरेट झालं नाही ओवर द पिरियड ऑफ टाईम जसं मी खूप लहान असतानापासून <coughs> मला काहीतरी असं जगा वेगळं करायचं होतं जगा वेगळं करायचं होतं आणि फक्त करायचं नव्हतं तर माझ्या आजूबाजूच्या लोकांसाठी काहीतरी करायचं होतं ती एक प्रोसेस खूप आधी सुरू झाली होती मला वाटलं की आपण आधी एम पी एस सी द्यावी त्याच्यानंतर काहीतरी तहसीलदार व्हावं त्यानंतर डेप्युटी कलेक्टर व्हावं त्याच्यानंतर मग आय एस सी परीक्षा द्यावी पण एक स्टेज आली की मला वाटलं नाही आता आय डोंट हॅव दॅट मच टाईम आय कॅनॉट वेस्ट माय लाईफ मला म्हणण्यापेक्षा मला आता डायरेक्ट आय एस डायरेक्ट आय एस ची परीक्षा द्यायची तो कॉन्फिडन्स एक आला की आपण आणि तो मला वाटतं त्यावेळेला जे काही विद्यार्थी पास झाले किंवा ज्यांना मी भेटलो आधी एक लांबून मला वाटायचं की नाही आय एस होणं म्हणजे त्याच्यासाठी खूप चांगला बॅकग्राऊंड असावं लागेल चांगलं म्हणजे एज्युकेशनल क्वालिफिकेशन असावं लागेल तुमच्या घरी म्हणजे चांगल्या परिवारामधून तुम्ही यावं लागेल पण हे जे काही आर्टिफिशियल जे प्रश्न होते माझ्यासमोर mm. तर ते जेव्हा निघून गेले mm. तेव्हा मला वाटलं की नाही आय कॅन डू इट बर तर तेव्हा मग मी खरी तयारी सुरू केली बरं आणि मग uh... ही जे मेंटल ले जे जी मेंटल लेवलला जी काही परीक्षा असते प्रत्येक विद्यार्थ्याची की स्वतःला कन्व्हिन्स करणं की आय कॅन रिअली मेक इट तर ती मला वाटतं इम्पॉर्टंट होती आणि ती कम्प्लीट झाल्यानंतर मग रियल एक्झामिनेशनचा जो तयारी होती तर ती सुरू झाली आणि थोडी तयारी झाल्यानंतर शेवटी आव्याख्यामध्ये आलं की नाही आपण इट इज जस्ट मॅटर ऑफ टाईम तो एक ती एक स्टेज आली त्याच्यानंतर अशी एक स्टेज आली की मला वाटलं की आपलं नाही झालं तर काय होणार आहे तर इनफॅक्ट जेव्हा मला एक रिअलायझेशन झालं की आपलं यू पी एस सीमध्ये सिलेक्शन नाही झालं मी आय एस नाही झालो कारण मी नेहमी आय एसचाच विचार करतो त्याच्यानंतर जेवढ्या सर्व्हिसेस आहेत तर त्याचा मी कधी विचारच केला नाही पण त्याच्यानंतर जस्ट पास व्हायचे एक दोन वर्ष आधी मला वाटायला लागलं ला की आ, मी कुठेही असलो तरी मी काहीतरी करू शकतो बर आणि तेव्हा माझं मन हलकं झालं मला वाटतं की ती स्टेज आ, पास करणाऱ्या कॅन्डिडेटमध्ये यायला पाहिजे आता आय एस पूर्व परीक्षा झाली लेखी परीक्षा झाली इंटरव्ह्यू हा फार महत्वाचा असतो या सर्व प्रशासकीय सेवांमध्ये तो अनुभव जरा सांगा आम्हाला इंटरव्ह्यू बेसिकली सुरुवातीला जेव्हा मी इनिशियली तयारी करायचो तर तेव्हा मला खूप त्याचं दडपण यायचं की आपलं लँग्वेज बेसिकली मी खानदेशामधून आलेलो आहे त्यामुळे माझी मराठी पण जमतेम होती आणि मराठी मिडियममधून पास झाल्यानंतर इंग्लिश पण सोसो होती त्यामुळे लँग्वेजचं एक दडपण होतं त्याच्यानंतर एक कॉन्फिडन्स जी काय असते कॉन्फिडन्स लेवल तर ती पण एका स्टेजला दळमळीत व्हायची पण हे जर रिअलायझेशन विषयी मी कह म्हटलं तुम्हाला तर त्या त्याच्यानंतर मला खूप हलकं वाटायला लागलं की इट इज जस्ट अन इंटरॅक्शन इट इज यू नो दे विल जस्ट इंटरॅक्ट विथ मी आणि मी जसं आहे तसं मी त्यांच्यासमोर प्रेझेंट होणार आहे बरोबर आणि मला वाटतं त्याच्यानंतर माझं सर्व काम खूप सोपं झालं म्हणजे इंटरव्ह्यू इज नथिंग बट अन इंटरॅक्शन इंटरॅक्शन यू पी एस सीचा इंटरव्ह्यू हा खूप इंटेलिजंटली ते हँडल करतात आणि त्याच्यामध्ये तुमचं सपोज सेन्सिटिवनेस आहे तुमचं डिसिजन मेकिंग आहे लिडरशिप कॉलिटीज आहेत त्याच्यानंतर एक सपोज पब्लिक सर्विसमध्ये एक आयडियल ऑफिसर म्हणून काय क्वालिटीज असल्या पाहिजे तर त्या क्वालिटीज ते जनरली शोधत असतात mm. आणि प्रश्न वगैरे हे माध्यमं असतात तर मी स्वतःला विचारायला लागलो की त्या कॉलिटीज माझ्यामध्ये आहेत का कोणत्या क्वालिटीज नाही आहेत आणि ज्या नाही आहेत त्या आ, मी आणायचा प्रयत्न केला त्यासाठी थोडी मेहनत घेतली आणि मला वाटतं त्यामुळे मी खूप मला हलकं वाटलं कधी कळली तुम्हाला ही बातमी की तुम्ही सिलेक्ट झालात मी तिथेच दिल्लीमध्येच काम करत होतो वाणिज्य मंत्रालयामध्ये पुढच्या परीक्षेसाठी मी तयारी करत होतो आणि एकदम मला कळलं की नाही आज रिझल्ट आहे यू पी एस सीचं बेसिकली मध्येच कुठून तरी आज रिझल्ट आहे म्हणून कळतं मग मी गेलो रिझल्ट बेसिकली जी बिल्डिंग आहे यू पी एस सीची तर तिला गे गेट असतं आणि तिच्या बाहेर मुलं उभे असतात आणि ते रिझल्ट चिपकवल्यावर एक पा सहा जे बोर्ड्स असतात तिथे रिझल्ट चिपकवतात आणि एकदम ते दरवाजे उघडतात बरं त्याच्यानंतर जसं आपण ते बुल फाईटमध्ये बघतो जोरात मुसंडी मारून सर्व मुलं जातात मध्ये तर तसं आम्ही सर्व मध्ये घुसलो hmm. तेव्हा माझ्या मनामध्ये एक होतं की नाही आपल्याला काहीतरी मिळेल यावेळेला hmm. पण आपण हंड्रेड पर्सेंट आय एस होऊ असं वाटत नव्हतं आणि सर्व चिपकलेले त्या सर्व बोर्ड बोर्डला आणि मी थोडं मागे राहिलेलो होतो मग मी अशी माझी मान जे डोकं आहे hmm. ते असं दोन मुलांच्या फटीमधून असं मध्ये घात hmm. आणि डोकं असं वरती केलं वरती केलं तर तिथे फक्त माझं नाव मला दिसलं आणि त्याच्यासमोर माझी रँक लिहिलेली होती आणि ती रँक बघून म्हणजे एकदम खात्री झाली की नाही झालं आपलं आणि मी तशीच मान माझी बाहेर काढली डोकं बाहेर काढलं आणि माझ्या डोळ्यातून आश्रू व्हायला लागले तिथून फोन मी केला माझ्या बायकोला फोन केला ती घरी वाट बघत होती तिला सांगितलं माझी रँक एवढी आली मी आय एस झालो त्यानंतर लगेच माझ्या आईला फोन केला तर आईला फोन केला तर ती काहीतरी काम करत होती तिला मी दोनदाच सांगितलं मी आय एस झालो तिला काही कळलं नाही आणि त्याच्यानंतर मग मी जोरात म्हणजे रळत रळत जोरात तिला सांगित की ताई मी कलेक्टर अँड दॅट इज हाऊ द टायटल इज तर तो क्षण अजून पण मला आठवतो तर असा एक नाट्यमय दिवस तो होता आता त्यानंतर तुमचं प्रशिक्षण झालं दोन हजार पाच ला आय एस झाला प्रशिक्षणामध्ये तुम्हाला अजून काय काय मिळालं प्रशिक्षणामध्ये बेसिकली मी गंजाम म्हणून एक ओरिसामध्ये जिल्हा आहे तिथं प्रशिक्षण माझं झालं प्रशिक्षणात अगदी खालच्या तलाट्यापासून तर आ, सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट प्रांत आपण ज्याला म्हणतो तिथपर्यंत ऑन जॉब ट्रेनिंग दिलं जातं त्याच्यानंतर मसुरीला अकॅडमीमध्ये ट्रेनिंग आ, ट्रेनिंग, ट्रेनिंग दिलं जातं पूर्ण भारतामध्ये फिरवलं जातं त्याच्यामधून एक ओवरऑल पूर्ण इंडियाच्या सामाजिक आणि आर्थिक जी परिस्थिती आहे वे वेगवेगळ्या स्टेटमध्ये इशूज जे आहेत ॲडमिनिस्ट्रेशनमधले आणि बाहेरचे सामाजिक आणि एकंदरीत डेव्हलपमेंटच्या जा दृष्टीने जे काही इशूज आहेत ते डोळ्यासमोर आले वेगवेगळ्या प्रांतातले वेगवेगळे शिक्षण घेऊन आलेले मुलं भेटले त्यांचं विचार करण्याची दृष्टी माझी विचार करण्याची दृष्टी हे बघायला मिळालं म्हणजे आपण नेमकं कुठे आहोत आणि काय करू शकतो हे कळ हे कळलं पहिली तुमची नेमणूक कुठे झाली पहिली नेमणूक आठगड म्हणून एक ठिकाण आहे म्हणजे सब डिव्हिजनल हेडक्वार्टर तिथे प्रांत म्हणून माझी निवडणूक झा जा, म्हणजे नेमणूक झाली तिथे कटक जिल्ह्यामध्ये तर खूप पॉलिटिकली सेन्सिटिव्ह म्हणून ती पोस्ट होती कटकमध्ये आता महाराष्ट्रातही आणि सर्वीकडे अंगणवाड्यांमध्ये खायला दिलं जातं तेव्हा ओरिसामध्ये एकाच प्रकारचं जेवण त्यांना दिलं जायचं दालमा म्हणून एक प्रकार असतो ओरिसामध्ये दालमा म्हणजे व्हेजिटेबल आणि डाळ हे मिक्स करून बनवलं जातं न्यूट्रिशस असतं आणि भात असं प्रत्येक दिवशी दिलं जायचं तर मला जाणवलं की ते खूप अट्रॅक्टिव्ह नाही आपल्याला रोज जरी पंचपक्वांना कोणी दिलं तरी आपण ते एवढ्या आवडीने खाऊ शकत नाही mm. आणि त्याच्यामध्ये एका लहान मुलाला जर प्रत्येक दिवशी तेच तेच अन्न तुम्ही दिलं तर ते निश्चित अॅट्रॅक्टिव्ह होऊ शकत नाही mm. तर मग मी तेव्हा आमच्या आम ज्या कमिशनर होत्या तर त्यांना विचारलं की मी एक प्रयोग मला करायचा mm. आहे तर याच्यामध्ये मी प्रत्येक दिवशी तुम्ही जेवढे पैसे खर्च करता याच्यावर तेवढे पैसे मला द्या आणि मी चाळीस सेंटरमध्ये आ, एक मेनू तयार करतो आणि तो मेनू नुसार मी प्रत्येक दिवशी काहीतरी वेगळं मुलांना खायला देईल तर ते त्यांनी मान्य केलं आणि मग मी ते सुरू केलं आणि त्याचा परिणाम असा झाला की जे अंगणवाडीमध्ये येणाऱ्या मुलांची संख्या वाढली <laughs> कारण प्रत्येक दिवशी त्यांना काहीतरी नवीन खायला मिळायचं आणि असे किती मेनू केले तुम्ही म्हणजे त्या मुलांना मुलांसाठी सात दिवसाचे सात दिवसाचे सात मेनू केले आणि म्हणजे तुम्ही मुलांच्या दृष्टीने विचार केला नेचर आणि म्हणून तुम्ही हे करू शकलात असं इनोव्हेशन अजून कधी तुम्ही केलं आता रिसेंटली आता मी गेल्या तीन चार वर्षापासून कोरापूत कंदमाळ आणि आता मयूरभंज अशा तीन ठिकाणी कलेक्टर म्हणून काम करतो तर ओरिसाचं Uh, म्हणजे uh, परिस्थिती जर आपण बघितली तर पंधरा जिल्हे जवळजवळ तीस जिल्ह्यांमधून तर ते मेनली ट्रायबल जिल्हे आहेत ते मुख्यतः ट्रायबल लोकं राहतात आणि त्यांच्यामध्ये एक भाषेचा एक मोठा प्रश्न असतो बरं जसं आणि ते त्या भाषा बऱ्याचदा ह्या द्रविडियन ओरिजिनच्या भाषा आहेत म्हणजे आपण काय ते उडिया लोक जे बोलतात उडिया भाषा पण ते कळत नाही त्यांना बरं आपल्याकडे जे आदिवासी लोक जे भाषा बोलतात तर ते मराठी बोलणाऱ्यांना कळत नाही पण आपण त्यांना पहिलीच्या मुलाला पण मराठीच शिकवतो त्यांच्या भाषेमधून आपण त्यांना शिकवत नाही तर हळूहळू ह्या गोष्टी आत्ता कुठे कुठेतरी रुजायला लागल्या आहेत तर मी गेल्या दोन वर्षापासून त्याच गावातल्या प्रत्येक जिथे मॅक्झिमम मोर दॅन फिफ्टी पर्सेंट लोक ट्रायबल आहेत अशा गावांमध्ये एक शिक्षा साथी म्हणून एक गावातलाच दहावी किंवा पाचवीपेक्षा जास्त शिकलेला ट्रायबल मुलगा किंवा मुलगी त्यांना एंगेज केलेला आहे आणि मग ते आ, बेसिकली आपले रेग्युलर टीचर आणि मुलं ट्रायबल मुलं यांच्यामध्ये संवाद साधायला ते हेल्प करतात तर अशा भरपूर म्हणजे प्रत्येक कामामध्ये काहीतरी नवीन, नवीन नाविन्य आणण्याचा काहीतरी इनोव्हेशन आणण्याचा मी नेहमी प्रयत्न करत असतो नक्षलबाधित भागामध्ये काम करताना काय काय आव्हानं आली आणि येतात नक्षलवादी एरियांमध्ये काम करणं खूप टफ असतं टफ इन द सेन्स की खूप प्रकारच्या समस्या असतात जनरली जे जे नक्षलाईट अफेक्टेड डिस्ट्रिक्स आहेत जिल्हे आहेत तर ते सामान्यतः खूप मागासलेले आहेत खूप मागासलेले आहेत खूप जंगल आणि दुर्गम भागाने व्यापलेले आहेत आणि अशा ठिकाणी सर्वात महत्त्वाचं महत्त्वाची समस्या असते की लोकं मिळत नाहीत काम करायला आता तुम्ही जर बघितलं की Uh, आपल्या महाराष्ट्रामध्ये जसं गडचिरोली चंद्रपूर hmm. uh, गोंदिया ह्या भागामध्ये नक्सलाइट्स आहेत त्यांच्या मुवमेंट आहेत तर तिथे ज्याचं कोणाचं पोस्टिंग होतं तर ते लोक पैसे देऊन दे कॅन्सल करून आपल्या सोयीनुसार जिथे पाहिजे तिथे करतात आणि hmm. ते एंटरटेन पण केलं जात हो ह्यामुळे आणि ह्या ओरिजिनल ह्या एरियांची काही कॅपॅसिटी नाही सपोज तिथे तिथून शिकून काहीतरी त्या एरियाच्या डेव्हलपमेंटमध्ये लोकं पार्टिसिपेट करतील अशी त्यांची क्षमता नाही त्यामुळे बाहेरून लोकांना डॉक्टरांना जावं लागेल शिक्षकांना जावं लागेल ॲडमिनिस्ट्रेटर जे आहेत सर्व प्रकारच्या तलाट्यापासून प्रांतापर्यंत जिल्हाधिकाऱ्यापर्यंत सर्वांना जावं लागेल आणि याच्यामध्ये एक मोठी समस्या असते त्याच्यानंतर जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहेत रोड्स आहेत शाळा आहेत ते नसतं ते नसतात तर ही एक समस्या असते त्याच्यानंतर लोक जे आहेत तर ट्रायबल लोकांमध्ये एक त्यांची वेगळी संस्कृती आहे त्यांचं थिंकिंग वेगळं आहे ते आपल्यासारखं डेव्हलपमेंटचा जो कन्सेप्ट आहे तो त्यांचा वेगळा असतो आणि आपण त्यांच्या नीड्स वेगळ्या असतात आणि आपण काहीतरी वेगळं करायला बघतो hmm. तर ह्या सगळ्या समस्या असतात त्यांची आणि आपल्यामध्ये एक म्हणजे विश्वासाची एक दरी असते बरोबर ते आपल्याला त्यांच्यामधले मानत नाहीत हो हो ते त्यांना वाटतं की हा हे कोणतरी आपल्याला लुटायला काहीतरी एक्सप्लोर करायला आले ते, आले एक, आ, न, थी थी? ते असा एक त्याच्यामध्ये असतात आणि जीवाला भीती जीवाला निश्चित भीती असते तिथे बेसिकली तुम्हाला फुल प्रूफ सेक्युरिटी नसते मी बऱ्याचदा अशा रोडवर गेलेलो आहे की तिथे माइन्स लागलेले आहेत कधी म्हणजे चुकीने किंवा मुद्दामून मुद्दामून सुद्धा क <laughs> कधी तुम्हाला उडवलं जाऊ शकतं इनफॅक्ट आपण दोन वर्षापूर्वी माझा एक खूप जवळचा मित्र विनील कृष्णा त्याचं अपहरण झालं होतं नक्सलवाद्यांनी अपहरण केलं होतं त्यावेळेला मी त्याच्या लगतच्या जिल्ह्यामध्ये कलेक्टर म्हणून काम करत होतो mm. तर त्यावेळेला मला किंवा त्याला दोघांमधून एकाला त्यांना पकडायचं होतं पण तो इजिली त्यांना सापडला म्हणजे त्यांच्या कचाट्यात आला तर एवढ्या लेवलचं रिस्क तिथे असतं ह्या सगळ्या रिस्की एरियामध्ये एवढी सगळी आव्हानं घेऊन तुम्ही का काम करत राहता खूप मोठा पण प्रश्न आहे खूप सोपा पण आहे <laughs> कारण मला आवडतं करायला मला आव्हानं आवडतात मला लोकांसाठी जिथे सर्वात जास्त प्रॉब्लेम आहे तिथं मला राहून ते प्रॉब्लेम सॉल्व करायला आवडतं ओरिसामध्ये काम करत असताना महाराष्ट्राची <laughs> आठवण कधी आणि कशी येते महाराष्ट्राची आठवण निश्चित येते माझी नाळ महाराष्ट्राची जुळलेली आहे पण आत्ताच्या युगामध्ये इंटरनेट आणि केबल टी व्ही आणि याच्या युगामध्ये मोबाईलच्या युगामध्ये मला वाटतं हजार हजार लोक लाखो लोक अमेरिकेत जाऊन यू केमध्ये जाऊन त्याच्यानंतर युगांडा साऊथ आफ्रिकेमध्ये जाऊन पैशासाठी कामं करतात मी तर माझ्या देशामध्येच काम करतो आणि देशासाठी देशासाठी करतो Uh, आता हे जे पुस्तक आहे ना हे तुम्ही लिहिलं पण आज जर तुम्हाला विचारलं की ह्या पुस्तकाने तुम्हाला काय दिलं uh, पुस्तकाने आयडेंटिटी दिली पुस्तक बेसिकली uh, पूर्ण महाराष्ट्रात पोचल्यामुळे लोकांना कळलं की राजेश पाटील ही एक व्यक्ती आहे कारण मला वाटतं पुस्तकामुळे एक कॉन्फिडन्स uh, एका न सामान्य मुलाला मिळाला आणि फक्त स्पर्धा परीक्षा या क्षेत्रामध्ये नाही तर जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही कसं पॉझिटिवली विचार केला पाहिजे hmm. तर तो थोडीफार त्याला ऊर्जा या पुस्तकामधून मिळते आणि त्यामुळे मला जवळजवळ प्रत्येक दिवशी काहीतरी मेसेज काहीतरी मेल काहीतरी पत्र असं येत असतं आणि मला खूप छान वाटतं खूपच तुम्ही छान सांगितलं कारण आपली आपली स्वप्न पाहणारे असे सगळे आपण नेहमीच असतो पण अगदीच लहानपणापासून तुम्ही तुमच्या स्वप्नाला तुमच्या भोवतालमधल्या वास्तवाला जोडलत आणि मला वाटतं हे तुमचं मला खूप वैशिष्ट्य वाटतं बऱ्याच वेळेला शब्द असतात ते आपल्याला दिसताना अगदी सरळ साधे वाटतात पण त्या शब्दांच्या मागे असलेली तपस्या आपल्याला जाणवत नाही आणि ती तपस्या न जाणवणं हाच खरं म्हणजे त्या व्यक्तीचा विजय असतो तुम्ही अशीच आव्हानं झेलत तुमच्या असण्यामधून तुमचं कर्तृत्व फुलवत राहा आम्ही तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो तुमच्या पुढच्या प्रवासासाठी